विजय सुधाकर चक्रनारायण, रांगण रस्ता बोर्ड, तालुका निवास. माझं दुसरं वर्ष आहे पाल धरण्याचं. पहिल्या वर्षी मला काय अनुभव म्हणजे माहिती नव्हती. दुसऱ्या वर्षी ह्या वर्षी धरलं पण मला व्यापाराची म्हणजे माहिती नाही कुठली. तुमचा युट्यूब चॅनल जो बघितला मी तो माग दिल्याच्या नंतर बघितला. पंचांनी भाग दिला, मला त्यातली काही आयडिया नव्हती. त्याच्यानंतर तुमचं मी तांबेर वगैरे तुम्ही बाहेर आता केलं ना, ते युट्यूब चॅनल बघितले. बर, ते बघितल्यानंतर असं वाटलं की आपण भाग देऊन पुढे दुसरा जाणार. मग आता आम्ही सेकंडचा मला म्हणतो सेकंड हार्वेस्टिंगचा, तो मला रेट चांगला भेटला. त्या भावात मला सेकंडचा भाव भेटला. म्हणजे एक नंबर जो माल आपण जागेवर दिला त्या भावात रिजेक्शनचे रेट त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगला भेटला. चांगला भेटला कारण तो क्वालिटी पहिल्यापेक्षा तो 400 प्लस माल, 600 प्लस होता, 400-500 600 प्लस होता, 400-500. आजचा माल 150-200-250 प्लस माल होतो. म्हणजे तुम्ही बारीक मालच घेऊन आला आणि अख्खा माल तू जागेवर दिला. तुम्हाला जे आयडिया सांगितलं परिस्थिती माझी जी परिस्थिती तुम्हाला ते सांगतो. मग तुम्हाला असं वाटतं की आज माझ्या वेळ आलेली आहे, दुसऱ्या कोणा येऊ नये, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नाही, एक तर चॅनल बघत चला आणि शेतकऱ्यांना एक मला सांगत चला किंवा तुमचे चॅनल बघितलं मार्केट वाढणार कधी आहे काय हे एक मला समजून सांगायला पाहिजे, समजलं पाहिजे एकमेकांना. आता मी तर जीव तुटून सांगतोय पण शेतात जाऊन सांगतोय. पण तुमची एक जबाबदारी आहे, तुम्ही 10 लोकांना तरी सावध करा. दहा लोकांना सावध करा, 10 लोकांना चॅनल पर्यंत आणा. मी काय सांगतो, तुमचं बघितलं मी कधी माल सौदा झाल्यानंतर आणि माझा असं विसर्गात तर मी तर मागे फिरत नाही. शब्द आहे, आपण शेतकरी बदल करत नाही पण व्यापारी बदल करतो. व्यापारी बदल करतो किंवा हे माहित नव्हतं ना, आपण बदल केला पाहिजे. कारण माझ्या वडिलांची मानसिकता ती माझी मानसिकता बदल करायचं नाही. एक लक्षात घ्या, मी कालच्याला तिथे जाऊन आल्याच्या नंतर मला ज्यावेळेस सौदा पटला त्यावेळेस मी आज आवर्जून 2 शाखांचा उल्लेख ह्यासाठीच करतो. ती व्यक्ती देणारी पण महान होती आणि घेणारी पण महान होती. ह्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस 211 अजून 2-4 दिवस पुढे जसं जात होते रेट अजून वाढू शकत होता. दिलेला शब्द हा 300 रुपयाचा समान होता. रेट वाढून किती मिळू द्या, रेटमध्ये बदल नाही करायचा. पण त्या दिवशी तो रेट योग्यच होता, बरोबर. मी त्यांना होकार दिला. परंतु आज आपण जे फसतोय आपल्याला माहिती नसतं आणि हळूहळू आपल्याला कोणतरी मत देशतेच्या माध्यमातून गळ लावलेली असते. परिस्थितीमध्ये आज तुम्हाला जे अनुभव आले तर माझी एकच नम्र विनंती राहील, एका माणसाने कमीत कमी आपल्या नातेवाईकात हा चॅनल तुम्ही हे करा, म्हणजे शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा लावा, जेणेकरून ह्याच्यामधनं एक फायदा काय होणार. मला माल यावा म्हणून नाही, तुम्ही सावध भूमिकेमध्ये आपण कुठेतरी राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्रात कुठल्याही चॅनलवर तुम्हाला एवढी माहिती कुठं मिळाला खरं चॅनल आहे मला सांगा. आई चॅनल कुठला माहिती मिळतोय तुम्हाला? रोगाची माहिती मिळेल, कंपन्यांच्या औषधाची माहिती मिळेल, सगळे पण जागेवर मेळावे घेतील. शेत आडत्यांनी कधी मेळावा घेतलेला पाहिला? आडत्यांचा मेळावा हा घेण्याचं धाडस आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती क्लिअरिटी आपण ठेवल्यामुळे आपण तुमच्यातून चर्चा करू शकतो आणि आपण जागेवरती सांगतो की बाबा तुमचं जे असणार दुखणं काय ते सांगा आणि त्या दुखण्यावरती आपण मात करू. पण शेत सांगतात इतर ठिकाणी आणि जागेवरचे आलेले अनुभव पाहता तुमचं चांगलं आहे नक्कीच आहे, पण आज इथं आल्याच्या नंतर तुमचं समाधान जातो. चांगल्या प्रकारे झालं म्हणजे आज तुम्ही पहिल्यांदाच इकडे आलाय, पहिल्यांदाच इकडे येऊन समाधान व्यक्त होतं. फक्त माझी एकच विनंती आहे की तुम्ही आता जे आज फसलाय की तुम्ही चॅनल पाहिला होता तर प्रत्येकाने 10-10 माणसं आपल्या नात्यातली मित्रातली जॉईन करून या वर्षी तरी सावध राहा. पुढच्या वर्षी तुम्हाला मार्केटला गाड्या खाली होत नाही, जागे वगैरे ऐकाले माल तुडून जाऊ शकत नाही, पावसामुळे माल खराब होतोय, अनेकांचे काही अडचणी असू शकतात. पण आता आई आल्याबरोबर गाडी खाली होते, निवडही होती, काही अडचणी नाही. आज माझ्या मार्केटची नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मार्केटची तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही त्रास नाही अशा लेवलची सगळीकडे आता मार्केट असताना आपण जागेव आणि मार्केट हे तपासलं पाहिजे, बरोबर. आता तुमच्यासारखे जे आलेले नाही त्यांच्यासारखे काय सांगशाल आपण? त्यांनी म्हणजे एक वेळेस येऊन इथं अनुभव घेऊन बघा आणि तुम्हाला जर नाही पटलं तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. तुम्हाला योग्य रेट भेटला पाहिजे तो मिळणार. कारण मला 2 नंबरचा माल त्या भावात येतो, 1 नंबरचा भाव. तर माझा अनुभव मी चांगला सांगा ना, बरोबर. ठीक आहे, बऱ्यापैकी यांनी यांचा अनुभव शेअर केला. असाच अनुभव प्रत्येक जण शेअर करत असतो त्याच्यापेक्षा नजले बघ. धन्यवाद.